हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल एस के नर्सिंग एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण नर्सिंग रिलेटेड संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बनवत असतो. त्यामध्ये रिक्रुटमेंट असेल, त्याचबरोबर जी तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी असेल, ही संपूर्ण तयारी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याचबरोबर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका यांच्या ज्या जागा निघतात किंवा वॅकन्सी निघतात त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी विद्यार्थ्यांना देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण बंपर अशी भरती निघालेली आहे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश लखनऊ यांच्याकडून. तर याविषयीची आपण संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, नंबर ऑफ पोस्ट किती आहेत, त्याचबरोबर अप्लाय कसं करायचं आहे, त्याचबरोबर जे हे जे जागा आहेत त्या नेमक्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत की स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कोण कोण अप्लाय या ठिकाणी करू शकतं हे देखील सांगणार आहे. पे स्केल काय असणार आहे आणि कोणते कोणते त्या ठिकाणी नोटीस असणार आहे, हे सर्व संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी काय केलेली आहे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काय करा, संपूर्ण पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही जी रिक्रुटमेंट आहे ती कुणामार्फत निघालेली आहे, तर किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश लखनऊ यांच्याकडून काय ही रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे. तर या रिक्रुटमेंटविषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जनरल अँड बॅकलॉग रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ नर्सिंग ऑफिसर डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट. तर ह्यामध्ये दोन प्रकारच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत एकाच ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये, ती म्हणजे जनरल आणि बॅकलॉग, म्हणजे बॅकलॉगचे काही जे स्टुडंट आहेत, सॉरी बॅकलॉगचे जे काही वॅकन्सीज आहेत त्या देखील काय त्यांनी ह्या वॅकन्सीमध्ये ॲड केलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण डिटेल जी आहे, जी तुमची ॲडमिशन म्हणजे अप्लाय करण्यासाठीची डेट काय असणार आहे, शेवटची डेट काय असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 2023, तर ही जी परीक्षा आहे किंवा ही जी रिक्रुटमेंट आहे कशाद्वारे घेतली जाणार आहे, CBT तुमची म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामार्फत ती काय एक्झाम तुमची घेतली जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स विल बी डिस्प्लेड शॉर्टली ऑन KGMU वेबसाईट, प्लीज व्हिजिट द KGMU वेबसाईट कंटिन्युअसली. तर ॲप्लिकेशनची जी डेट आहे किंवा ॲप्लिकेशन करण्याची जी डेट आहे ती लवकरच काय कळवली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी डेट आहे ती देखील काय झालेली आहे, अनाऊन्स झालेली आहे आणि ॲप्लिकेशनला सुरुवात देखील झालेली आहे, त्याचं देखील मी नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर या ठिकाणी आपण थोडंसं खाली पाहिलं तर काय, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश लखनौ इज इन्व्हाइट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम सिटीजन ऑफ इंडिया. तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सिटीजन ऑफ इंडिया आहे म्हणजे ज्यांचं भारतीय नागरिकत्व आहे असे सर्वजण या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता. म्हणजे फक्त उत्तर प्रदेशचे विद्यार्थीच या ठिकाणी नाही, तर आउट ऑफ उत्तर प्रदेश म्हणजे पूर्ण संपूर्ण भारतातले विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, नर्सिंग ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर या ठिकाणी दोन ॲडव्हर्टाईजमेंट आहेत, ॲडव्हर्टाईजमेंट गैर शिक्षण नियुक्ती या ठिकाणी पाहू शकता, 16 नंबरचे ॲडव्हर्टाईज आणि 15 नंबर ॲडव्हर्टाईज, या दोन्ही मिळूनच्या काय आहेत या ठिकाणी पोस्ट ॲड केलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता स्पेशल काही नोट्स दिलेले आहेत, काय नंबर ऑफ ॲप्लिकेशन फी विल बी ॲक्सेप्टेड आफ्टर डेट ॲज मेन्शन्ड इन द अबो ॲडव्हर्टाईजमेंट टिल द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे ॲप्लिकेशन फीस वगैरे ते तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस ॲप्लिकेशनची डेट येणार आहे किंवा अप्लाय करण्याची डेट येणार आहे त्याच्या त्या शेवटच्या डेटपर्यंत तुम्ही काय त्या ठिकाणी फॉर्म भरून जी प्रिस्क्राईब फीस आहे ती त्या ठिकाणी भरू शकता. तर हे थोडेफार जनरल त्या ठिकाणी स्पेशल नोट्स दिलेले आहेत, तर या ठिकाणी जी बोल्ड अक्षरामध्ये दिलेलं आहे ते वाचू शकता तुम्ही की काय, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हिजिट KG मेडिकल युनिव्हर्सिटी वेबसाईट फॉर द डिटेल शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन अँड ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर अप्लाईंग द पोस्ट अंडर द जनरल अँड बॅकलॉग रिक्रुटमेंट. तर तुम्ही कंटिन्युअसली त्या ठिकाणी काय करायचं आहे, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर KGMची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता, कारण आत्ता जी डेट आहे ते किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते सुरू झालेले आहेत ऑलरेडी 22 तारखेपासून आणि जी शेवटची डेट असणार आहे ती किती आहे, 10 ऑगस्ट 2023 ही काय आहे त्याची शेवटची डेट आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला दुसरं नोटिफिकेशन दाखवतो, त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता 22/7/2023 या दिवशी आलेलं आहे. तर या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट 16 आपण पाहिलेली आणि ॲडव्हर्टाईजमेंट त्या ठिकाणी काय आहे, 15 नंबरचे ॲडव्हर्टाईजमेंट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर यासाठीचं जे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती या ठिकाणी अनाऊन्स त्यांनी केलेली आहे, कारण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये वेळोवेळी तुम्ही वेबसाईट चेक करा आणि त्यावेळेस डेट नंतर अनाऊन्स केली जाणार होती. तर अनाऊन्स केलेली डेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता,
सर या ठिकाणी काय जी डेट आहे ती तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशन विल बी बिगिन्स फ्रॉम द 22 जुलै 2023, म्हणजे 22/7/2023 पासून ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. त्याचबरोबर क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ तर किती आहे 10 ऑगस्ट 2023, ही एवढी काय आहे डेट, म्हणजे 20 दिवस तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. कट ऑफ डेट ऑफ क्वालिफिकेशन इज नाऊ डीम ॲज अमेंडेड द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन. तर हे असं करायचं या ठिकाणी काय केलेले आहे तर सगळ्या या ठिकाणी डेट दिलेले आहे, तर डेटबद्दल तुम्हाला काय झालेलं क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली जाऊन त्या ठिकाणी काय करू शकता, KGMU वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तुम्ही पाहिले की जी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची ती किती आहे 10 ऑगस्ट 2023. तर या ठिकाणी काही प्रोसेस ऑफ फॉर्म फिलिंग, म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा नेमका भरायचा आहे याबद्दलची देखील त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत. तर प्रोसेस ऑफ फिलिंग ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म इज डिवायडेड इंटू 5 फॉलोइंग पार्ट. तर 5 स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. 1 नंबर जे आहे ते काय, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस. सुरुवातीला अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचनंतर फिलिंग डिटेल्स इन द ऑनलाईन फॉर्म. तर फॉर्मला त्या ठिकाणी काय होणार आहे की ऑनलाईन फॉर्म एक ओपन होणार आहे, त्यामध्ये तुमचे जे डिटेल्स आहेत, तुमचं नेम, एज, सेक्स, त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ते संपूर्ण त्या ठिकाणी फिल करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला अपलोडिंग कॅन्डिडेट्स फोटो सिग्नेचर अँड अदर डॉक्युमेंट्स इन प्रिस्क्राइब्ड स्पेस. तर तुम्हाला त्या ठिकाणी स्पेस दिला असेल त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जो फोटो आहे त्याचबरोबर सिग्नेचर आहे आणि जे प्रिस्क्राइब डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर पेमेंट ऑफ फीस थ्रू द डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अँड ऑनलाईन बँकिंग. तर जे तुमची जी ॲप्लिकेशन फीस आहे ती त्या ठिकाणी भरायची आहे, तर ते कोणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग थ्रू तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. त्याचबरोबर शेवटचा जो आहे ते म्हणजे काय, प्रिंट आउट टू द सबमिटेड ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर ही आहे प्रोसेस ऑफ फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतरची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जागेचं डिटेल दिलेलं आहे. आपण या अगोदर पाहिलं आहे की काही जनरल जागा आहेत आणि काही ज्या बॅकलॉगच्या काय जागा आहेत. तर या ठिकाणी तू पाहू शकतो ज्या जनरलच्या आहेत जागा त्या पाहतो आपण याच्या अगोदर. तर जे पोस्टचं नेम आहे ते काय आहे, नर्सिंग ऑफिसर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यासाठी ज्या संपूर्ण टोटल व्हॅकन्सी आहेत किती आहेत, त्या ठिकाणी 1276 एवढ्याच काय आहेत या ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे त्या ठिकाणी, जे रिझर्वेशन आहे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. तर SC किती आहेत, 268. त्याचबरोबर ST 26 जागा आहेत, OBC 344 जागा आहेत, 128 EWS आहेत आणि 510 आहेत त्या काय अनरिझर्व ओपनसाठी काय आहेत त्या ठिकाणी जागा आहेत. आणि टोटल जे जागा आहेत ते किती आहेत, 1276. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, जो तुमची पे लेवल जी असणार आहे ती किती आहे, 44,900 ते 1,42,400 एवढं काय आहे तुमची पे लेवल अकॉर्डिंग टू 7th CPC, म्हणजे 7th पेनुसार. त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल आरक्षण देखील या ठिकाणी थोडंफार दिलेलं आहे. तर हॉरिझॉन्टल आरक्षणमध्ये त्यामध्ये दिव्यांग जे आहेत, तर दिव्यांगसाठी किती आहेत, 51 पोस्ट आहेत. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहेत 63 पोस्ट आणि डिपेंडंट अँड फ्रीडम फायटरसाठी आहेत 2% पोस्ट, म्हणजे किती, 25 पोस्ट. आणि फिमेल जनरलसाठी 20 पोस्ट काय आहे, 20% पोस्ट काय आहेत रिझर्व आहेत, त्या म्हणजे किती, 255 एवढ्या पोस्ट आहेत फिमेल कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी रिझर्व केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या बॅकलॉगच्या रिक्रुटमेंट आहे, बॅकलॉगची रिक्रुटमेंट त्या किती आहे, टोटल नंबर ऑफ पोस्ट त्याच्यामध्ये आहेत 15 आहेत. त्या ठिकाणी SC 11 आहेत, ST 0 आहेत. त्याचबरोबर OBC 4, EWS 0 आणि अनरिझर्व त्या ठिकाणी काय, 0, म्हणजे अशा एकूण त्या ठिकाणी पोस्ट किती आहेत, 15 आहेत. तर या ठिकाणी मी देखील काय, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं आहे 5%, 2%, 20%. तर या ठिकाणी बाकीचं कोणतंही रिझर्वेशन दिलेलं नाही, फक्त फिमेल जे 20% रिझर्वेशन आहे त्यासाठी 3 जागा त्या ठिकाणी आहेत 15 पैकी. तर या ठिकाणी ही आहे जागेचं संपूर्ण डिटेल्स, म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काय, वरच्या 1276 जागा प्लस खालच्या 15, तर जवळपास काय आहेत त्या ठिकाणी 1200-1300 आसपास त्या ठिकाणी काय आहेत जागा उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी तुम्ही काय नोट्स दिलेले आहेत काय त्यांनी, तर काय नोट दिलेले आहेत, 1 नंबरचे आहे नंबर ऑफ पोस्ट पोझिशन्स टोटल पोस्ट कॅटेगरी वाईज पोस्ट मे इन्क्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे त्या ठिकाणी काय पोस्ट इन्क्रीज होऊ शकतात किंवा डिक्रीज होऊ शकतात ते डिसिजन अथॉरिटी आहे ते घेऊ शकतात ते. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन शॅल बी ॲप्लिकेबल ॲज रूल्स ऑफ आयडेंटिफाईड पोस्ट. तर जे ॲप्लिकेशन आहे ते काय राहणार आहे त्या ठिकाणी ॲप्लिकेबल राहणार आहे.
आणि त्याच्याबरोबर काय कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू मेन्शन अबो ॲडवर्टाइजमेंट नंबर फॉर द पोस्ट अप्लाइड फॉर ॲट द अप्रोप्रिएट कॉलम ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला ॲडवर्टाईजचा जो नंबर आहे तो त्या ठिकाणी काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. तर हे संपूर्ण या ठिकाणी थोड्या थोडक्यात त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर जनरल कंडिशन्स काय देखील दिलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर ॲस्पायरिंग फर्स्ट जी जनरल कंडिशन आहे ते काय, ॲस्पायरिंग ॲप्लिकंट्स इफ सॅटिस्फाईंग एलिजिबिलिटी सर्टन क्रायटेरिया ऑल रिस्पेक्ट अँड सबमिट देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑन जी लिंक आहे आता अवेलेबल झालेली त्याच्यावर तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, वेबसाईट kgmu.org.in या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर अप्लाय ॲप्लिकंट्स मस्ट फुलफिल ऑल इसेन्शियल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया, एज लिमिट एक्सेट्रा, हे सगळं काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे फुलफिल झालं असेल तरच तुम्ही त्यामध्ये भरणार आहात. त्यानंतर जे ॲप्लिकेशन फीचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे व्यवस्थित. तर तुम्ही पाहू शकता एक नंबरला जी कॅटेगरी आहे ती काय, अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी किती ॲप्लिकेशन फीस आहे, 1000 रुपये ॲप्लिकेशन फीस आहे. त्याचबरोबर जी एस टी आहे ते 18%, 3180 रुपये म्हणजे किती 1180 रुपये एवढी काय करायला लागणार आहे फीस भरावं लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी देखील तेवढीच आहे, 1000 रुपये आणि 180 रुपये जी एस टी म्हणजे 1180 रुपये एवढी काय आहे फीस आहे ॲप्लिकेशनची. त्याचबरोबर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी काय आहे 600 रुपये फीस आहे आणि 108 रुपये जी एस टी म्हणजे 708 रुपये त्यांना काय करायचे आहे फीस भरायची आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स बिलॉंग्स टू द अदर कॅटेगरी हॉरिझॉन्टल शॅल हॅव टू पे फी अकॉर्डिंग टू देअर ओरिजिनल कॅटेगरी. तर ओरिजिनल कॅटेगरीनुसार तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही पी डब्ल्यू डी मे असाल, एक्स सर्व्हिस मॅन असाल, तरी पण तुमच्या जे ओरिजिनल कॅटेगरी आहे एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू सी त्यांच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण फीस त्या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर खाली काही आणखी जनरल कंडिशन्स दिलेले आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन प्रोसेस शुड बी पब्लिश्ड ऑन मेडिकल युनिव्हर्सिटी वेबसाईट. तर ती आता ऑलरेडी काय झालेली आहे, पब्लिश झालेली आहे. हे संपूर्ण या ठिकाणी काय दिलेले आहे, तर जनरल त्या ठिकाणी कंडिशन्स दिलेले आहेत ते तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी वाचू शकता. आपण पूर्ण वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूपच काय होणार आहे, लेंदी होणार आहे. तर आपण जे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी कवर करणार आहोत. तर या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला आहे ते म्हणजे कोणतं, एज लिमिट. तर याच्यामध्ये एज लिमिट तर यामध्ये जे एज लिमिट आहे ते किती असणार आहे ते आपण पाहूया. द डिसिजिव्ह डेट ऑफ एज कॅल्क्युलेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ ऑल पोस्ट मेन्शन्स इन द ॲडव्हर्टाईजमेंट टेबल 1 जानेवारी 2023 इन केस ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट. तर काय, 1 जानेवारी 2023 त्या ठिकाणी किती एज लिमिट असायला पाहिजे, तर मिनिमम जे एज लिमिट आहे ते किती असायला पाहिजे, 18 वर्ष, आणि मॅक्झिमम जे एज लिमिट आहे ती किती, 14 इयर्स म्हणजे 40 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर काय, इन केस ऑफ कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स ओ बी सीज अँड अदर सच कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स इन उत्तर प्रदेश द अपर एज लिमिट विल बी ॲज प्रिस्क्राईब्ड बाय द गव्हर्नमेंट रूल्स. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही जर अदर दॅन उत्तर प्रदेश कॅन्डिडेट असाल, म्हणजे उत्तर प्रदेशच्या बाहेरचे कॅन्डिडेट असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जनरल कॅटेगरीमध्येच फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. कारण तुमची जी ओ बी सी कॅटेगरी असेल किंवा एस सी असेल एस टी असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते रिझर्वेशन भेटणार नाही, कारण ह्या ज्या जागा आहेत त्या उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नाही आहेत. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्या विद्यार्थ्याकडून त्यांनी फॉर्म ॲप्लिकेशन घेतले आहे. त्यामुळं अनरिझर्व जे जेवढ्या जागा आहेत अनरिझर्वमधूनच तुम्हाला काय करायचं आहे, अदर जे राज्याचे किंवा स्टेटचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फक्त उत्तर प्रदेशचे जे कॅन्डिडेट आहेत तेच त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कास्टमधून त्या ठिकाणी किंवा कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकतात. हे महत्त्वाचं पॉईंट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. तर या रिझर्वेशनमध्ये सांगितलेलंच आहे, तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय, द शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट अदर बॅकवर्ड क्लास ओ बी सी ई डब्ल्यू सी अँड अदर कॅटेगरी दॅट इज हॉरिझॉन्टल रिझर्वेशन विल बी ॲडमिसेबल ॲज पर द पिरियॉडिक एक्झिस्टिंग ऑर्डर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशच्या गव्हर्नमेंटनुसार त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, ते रिझर्वेशन त्यांना दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनबद्दल. त्याचबरोबर एसेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे, तो त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी जी पहिली आहे जनरल रिक्रुटमेंट, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, बी एस सी ऑन्स किंवा बी एस सी नर्सिंग फ्रॉम अँड इंडियन नर्सिंग काउन्सिल रिकॉग्नाइज्ड बाय इन्स्टिट्यूट ऑफ ऑर युनिव्हर्सिटी. तर इंडियन नर्सिंग काउन्सिलची बी एस सी पाहिजे, जे इंडियन नर्सिंग काउन्सिलने इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज असणार आहे. त्याचबरोबर पोस्ट बी एस सी नर्सिंग असेल ते देखील चालणार आहे. नंबर 2 महत्त्वाचा पॉईंट आहे, रजिस्ट्रेशन ॲज द नर्स अँड मिडवाईफ इन स्टेट ऑब्लिक इंडियन
नर्सिंग काउन्सिल, तर स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलला काय पाहिजे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. तर ही आहे जनरल रिक्रुटमेंटसाठीचं क्वालिफिकेशन. आणि बॅकलॉगच्या जे रिक्रुटमेंट आहेत त्यांच्यासाठीचं जे क्वालिफिकेशन असणार आहे ते किती काय आहे, डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरी फ्रॉम द इंडियन नर्सिंग काउन्सिल, म्हणजे GNM साठी या ठिकाणी काय आहेत जागा आहेत बॅकलॉगच्या जागा. त्याचबरोबर रजिस्टर्ड ॲज नर्स अँड मिडवाईफ स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिल, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन देखील पाहिजे. आणि GNMवाल्यांसाठी काय आहे, 2 इयर्स एक्सपिरियन्स इन मिनिमम 50-bedded हॉस्पिटल. तर कमीत कमी 50-bedded हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी एक्सपिरियन्स पाहिजे, 2 वर्षाचा काम केलेल्याचा अनुभव पाहिजे. हे महत्त्वाचं या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. तर ॲप्लिकेशन फीजबद्दल आपण या ठिकाणी संपूर्ण पाहिलेलं आहे वरतीच. तर जे एज आणि क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हे देखील या ठिकाणी पाहिलेलं आहे. एज अपर एज लिमिट आपण 40 इयर आहे म्हणून. तर अशा प्रकारचे हे संपूर्ण काय आहे त्या ठिकाणी प्रोसेस होणार आहे. तुमची जी काय त्या ठिकाणी जी ऑनलाईन एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे. तर कम्प्युटर टेस्ट जी बेस्ड टेस्ट आहे ती नेमकी काय काय होणार आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेमकं त्याच्यामध्ये काय काय किती मार्काची परीक्षा होणार आहे, मायनस मार्किंग आहे का हे देखील पाहणार आहोत. तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर ऑल कॅन्डिडेट्स, तर जे ओवरऑल ज्या संपूर्ण बॅकलॉगच्या आणि जनरलच्या जागा आहेत त्यांच्यासाठी काय होणार आहे, एक CBT टेस्ट होणार आहे. तर CBT टेस्टमधचा जो सिलेबस आहे तो सिलेबसची जी डिवायडेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर 1 नंबरला तुम्ही पाहू शकता सब्जेक्ट्स रिलेटेड टू द पोस्ट अँड ऑफ द लेवल ऑफ द क्वालिफिकेशन. तर जे तुमचे सब्जेक्ट रिलेटेड आहे त्याच्याविषयीचे जे प्रश्न आहेत किंवा टोटल मार्क्स आहेत ते किती असणार आहेत, 60 मार्क्सचं तुम्हाला काय येणार आहे त्या ठिकाणी सब्जेक्ट बेस्ड क्वेश्चन येणार आहे, तुमचे नर्सिंगचे क्वेश्चन येणार आहेत. त्याचबरोबर 2 नंबरचं जे आहे ते काय आहे, जनरल इंग्लिशचे 10 प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर 3 आहे रिझनिंगचे 10 येणार आहेत. त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेजचे त्या ठिकाणी 10 येणार आहेत. आणि मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड त्याचे देखील काय येणार, 10, म्हणजे एकूण मार्क्स तुमचे किती होणार आहेत त्या ठिकाणी 100 मार्क्सची एक्झाम होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता द रिझनिंग 10 या ठिकाणी दिलेलं आहे, मार्क विल बी डिडक्टेड फ्रॉम रॉंग आन्सर. तर रॉंग आन्सर जर तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी मार्क डिडक्ट केले जाणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर 1 करेक्ट आन्सर, 1 जर करेक्ट आन्सर असेल तर 1 मार्क त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि जर तुमचं रॉंग झालं तर 1/3 मार्किंग त्या ठिकाणी काय आहे, कट केली जाणार आहे. तर निगेटिव्ह मार्किंग देखील या एक्झाममध्ये असणार आहे. तर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी ते देखील यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुमचं जे स्कोर आहे ते किती व्हायला पाहिजे हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. द कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT ऑल पोस्ट अंडर द कॅटेगरी ऑफ जनरल रिक्रुटमेंट विल बी 50% फॉर अनरिझर्व, म्हणजे 50% जे आहेत अनरिझर्व ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 50% त्या ठिकाणी क्वालिफाईंग मार्क्स आहेत. त्याचबरोबर EWS OBC आणि साठी काय आहे तर 45% क्वालिफाईंग मार्क पाहिजेत. आणि SC आणि ST कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी काय अँड SC आणि ST कॅन्डिडेट्स अँड इन बॅकलॉग रिक्रुटमेंट विल बी 50% फॉर OBC आणि 45% फॉर SC कॅन्डिडेट्स. तर काय आहे हे अशा प्रकारचं तुम्हाला मिनिमम त्या ठिकाणी काय आहे, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्या ठिकाणी ऑप्टेन करायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याचबरोबर टाईज ब्रेक आहे त्याच्याविषयी देखील माहिती दिलेली आहे. रिझल्ट कधी लागणार म्हणजे त्यानंतर रिझल्ट लागू शकतो काय ते सगळं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण आहे, संपूर्ण माहिती होती KGMU रिक्रुटमेंटविषयी. KGMU च्या ज्या स्टाफ नर्सच्या जागा आहेत किंवा नर्सिंग ऑफिसरच्या जागा आहेत त्याच्याविषयीची माहिती संपूर्ण. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याविषयीचा जर संपूर्ण या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे परंतु फक्त काय सिलेबसचं डिवायडेशन दिलेलं आहे, तर संपूर्ण सिलेबसविषयी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. त्यावर देखील आपण एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा किंवा प्रयत्न करू जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तयारी करत असाल तर वरही दिलेल्या आय लिंक बटनवर जाऊन आपण 300 जास्त वेगवेगळ्या विषयाचे त्या ठिकाणी MCQs त्या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत विथ त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन देखील त्याचं दिलेलं आहे. ते त्याचा देखील फायदा तुम्हाला पुढील एक्झाममध्ये होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आज इथेच थांबूया. धन्यवाद.